आपका आपके भगवे वेश का हम आदर करते हैं, हम आपको स्नेह रूप प्रणाम भी करते हैं, लेकिन इस तरह से आप नहीं बैठेंगे नीचे, नहीं तो ये चर्चा नहीं होगी। आप शास्त्रार्थ करना चाहते हैं, आपके गुरुजन जो शंकराचार्य जी महोदय है परम पूज्य, उनको आप बुलाइए, हमारे सब विद्वत जन को बुलाइए, हम आप लोगों को चर्चा करने के लिए तैयार है आपके साथ में। जहाँ भी बुलाएंगे, नासिक के बुलाइए, चाहे आपके कर्नाटक में बुलाइए, भारतवर्ष से कोई भी तीर्थ में बुलाइए, हम लोग हमारे विद्वज्जन, हमारे आत्मा परिषद, हमारे जो भी आचार्य थे, आप ये सब चर्चा करने के बाद ये कर रहे हैं। महंत लोग मंडलाशीर मंडलाधीश्वर लोग ये आज्ञा दे रहे हैं, महाराज जी आप यहाँ बैठना, दो लोगों ने कहा जब शिक्षा होता है आप हमारे लिए हुई है, पीछे करो यार, सबको प्रॉब्लम होगा, पहले ये आसन सब लोग सुन लीजिए, ये आसन नीचे रखा तब यहाँ लोग आकर हमको कैमरा के लिए दिक्कत होता है, ये सभी छोटा कम हो जाता है, यदि यहाँ करने के लिए शास्त्र मर्यादा ये नहीं है, सभी आचार्यों को बुलाइए, जो रामानंदाचार्य शंकराचार्य बल्वाचार्य सबको बुलाइए, अखड़ा परिषद को बुलाइए, जो रामायण की जानकारी उनको बुलाइए, जो विद्वत जन उनको बुलाइए, बैठिए चर्चा करिए। शंकराचार्य हमारे लिए पूजनीय है, हम उनके चरण में बैठने के लिए हमारे लायक है, आप शंकराचार्य नहीं है जो आपके चरण में हम लोग बैठ जाएंगे। स्वामी जी ने प्रश्न उपस्थित केला आहे की त्र्यंबकेश्वर मध्ये जे अंजनेरी पर्वत आहे ते हनुमंताचं जन्मस्थान नाही आहे आणि ते किष्किंधालाच आहे कर्नाटक मध्ये आणि ते धर्मरथ घेऊन इथे आलेले आहे, शंकराचार्यांची मान्यता घेऊन आलेले आहे असं त्यांनी सांगितलं, त्याचा आम्ही आदर केला, त्यांचं स्वागत केलं आणि त्यांनी जो शास्त्राने प्रश्न केला की वाल्मिकी रामायणामध्ये हे श्लोक आहे आणि या श्लोकाच्या अनुसार किष्किंधामध्ये देवस्थान आहे, तर तुमच्याकडे जर तुमचं प्रमाण असेल अंजनेरीचं तर तुम्ही सगळ्या विद्वानांनी या सांगा, आपण विचार विनिमय करू आणि सर्वानुमते एक देवस्थान ठरवू, तर या त्यांच्या आवाहनाला सर्व स्थानिक विद्वानांनी भारतवर्षातील विद्वानांनी आवाहन स्वीकारलं आणि सगळे इथे जमले, तर चर्चा सत्र जे होतं ते समसमान होतं, कारण की चर्चा झाल्यानंतर ठरतं कोण उच्च आणि कोण कनिष्ठ, कोण जिंकलं आणि कोण हारलं, पण तोपर्यंत सगळे समसमान असतात, त्यामुळे इथे बसायची व्यवस्था तुम्ही बघत असाल, सगळ्या गाद्या टाकून समसमान केली होती, त्यानंतर खाली गेलो आरतीला आणि वर आल्यानंतर बघितलं तर सोफा वगैरे हे, तर सगळ्या विद्वानांना वाईट वाटलं की स्वामीजी वर आम्ही खाली, अजून तर ठरलं नाही ना कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ, पण आधीच कसं काय ठरवलं की हे वर हे आम्ही खाली, त्यामुळे काही महंतांनी प्रश्न केला त्याच्यामुळे हा वाद उत्पन्न झालेला आहे, आता मिटवण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करू, बघूया काय होतं, जय